मनामनात राम, चराचरात राम, आता अयोध्येतही विसावणार राम। न भूतो न भविष्यती, क्षणाचे साक्षीदार व्हा लेट्स अप सोबत। सोहळा अयोध्येचा। अयोध्येतील श्रीराम मंदिराचा उद्घाटन सोहळा जसा जसा जवळ येतोय तसं तसं आम्ही तुम्हाला रोजच एक नवीन माहिती शेअर करतोय। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की प्रभू श्रीरामांचं मंदिर हे ज्या पवित्र भूमीमध्ये उभं राहतंय ती अयोध्या नगरी नेमकी कुणी बसवली आणि या अयोध्या नगरीचा इतिहास नेमका कसा राहिलाय ते। तर अयोध्या नगरीचा उल्लेख हा रामायणामध्ये मिळतो, त्यानुसार अयोध्येची स्थापना ही मनूने केली होती। तसंच अयोध्या हे हिंदू धर्मातील 7 पवित्र स्थळांपैकीचं एक स्थळ आहे, ज्यामध्ये अयोध्या, मथुरा, हरिद्वार, काशी, कांची, अवंतिका आणि द्वारका अशा 7 नगरींचा समावेश होतो। असं सांगितलं जातं की अयोध्या हे प्राचीन कोसल या राज्याचा भाग होता, तर कोसलची राजधानीच अयोध्या होती असं सुद्धा सांगितलं जातं। तसंच वेगवेगळ्या इतिहासकारांच्या मते कोसल राज्याची राजधानी ही साकेत होती आणि अयोध्या ही तिच्या जवळची एक छोटी नगरी होती। तर प्राचीन ग्रंथाच्या अनुसार अयोध्येची स्थापना ही इसवी सन पूर्व 2200 आसपास झाली असावी। अयोध्येच्या निर्माणाचा संबंध हा ब्रह्मदेवाचे पुत्र मनुशी लावला जातो आणि असं सांगितलं जातं की सत्ययुगात अयोध्येला वैवस्वत म्हणून निर्माण केलं, ज्याचे ईल, इक्ष्वाकू, कुशनाम, अरिष्ट, दृष्ट, नरिशंत्य, करुष, महाबली, शर्याती आणि पृषद वैवस्तव ही 10 मुलं होती, ज्यापैकी इक्ष्वाकूच्या कुलामध्ये पुढे श्रीरामांचा जन्म झाला। तसंच असं सुद्धा सांगितलं जातं की श्रीरामांचा पुत्र लव याने श्रावस्ती नगरी ही वसवली होती आणि जिचा उल्लेख पुढे 800 वर्षांपर्यंतचा मिळतो। तर श्रीरामांचा दुसरा पुत्र कुश यांनी राजधानी अयोध्येचं पुनर्निर्माण सुद्धा केलं होतं, जे सूर्यवंशातील 44 पिढ्यांपर्यंत टिकलं। त्रेतायुगातील प्रभू रामचंद्रांपासून द्वापर युगातील महाभारत आणि त्यानंतरही कित्येक शतक अयोध्येतील सूर्यवंश आणि इक्ष्वाकू वंशाचा उल्लेख मिळतो। तर महाभारताच्या युद्धामध्ये अयोध्या नगरीत मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला होता आणि याच वंशाच्या जयद्रथाला महाभारताच्या युद्धात अभिमन्यूने मारलं होतं। पुढे 7व्या शतकामध्ये चिनी प्रवासी ह्युएन त्सांग याने अयोध्येला पोकोसिया या नावाने संबोधलं आणि त्याने सांगितल्यानुसार हे शहर चिनी मोजमापाच्या परिणामानुसार 16 ली 16 ली म्हणजेच 61 मैल एवढं होतं। तर मुघल सम्राट अकबराच्या आईन ए अकबरी या पुस्तकामध्ये अयोध्या शहराची लांबी ही 148 कोस आणि रुंदी ही 32 कोस एवढी सांगण्यात आलेली आहे। तर काही पुराणांनुसार असं सांगितलं जातं की उज्जैनचा राजा विक्रमादित्य हा जेव्हा अयोध्येमध्ये शिकारीसाठी आला तेव्हा त्यावेळी त्याला या नगरीमध्ये काही चमत्कार दिसून आले आणि नंतर शोध घेतल्यानंतर राजाला ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी असल्याचं समजलं आणि त्यानंतर याच राजा विक्रमादित्याने या ठिकाणी प्रभू श्रीरामांचं मंदिर सुद्धा निर्माण केलं होतं। मात्र पुढे 14व्या शतकात जेव्हा भारतावर मुघल सम्राटांनी आक्रमण केलं त्यावेळी अयोध्येतील राम मंदिर हे नष्ट करण्यात आलं आणि त्या ठिकाणी 1525 मध्ये मुघल सम्राट बाबर याचा सेनापती मीर बाकी याने बाबरी मस्जिद ही उभारली। तर हाच अयोध्येच्या श्रीरामांच्या जन्मभूमीवरील राम मंदिर आणि बाबरी मस्जिदीचा वाद हा कित्येक शतक चालला, ज्यावर 2019 मध्ये सुप्रीम कोर्टाने राम मंदिराच्या बाजूने निकाल दिला आणि या निकालानंतर आता 5 वर्षांमध्ये अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या भव्य अशा मंदिराचं उद्घाटन सुद्धा केलं जाणार आहे। तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा। तसंच अयोध्येत पार पडणाऱ्या श्रीराम मंदिर उद्घाटन सोहळ्याचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका। पाहत रहा लेट्सअप मराठी।